भवन बोर्डे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या अपडेट्स मिळत राहतील. मित्रांनो नमस्कार, बबन बोर्डे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सुरू करत आहोत श्यामची आई. रात्र 13वी. स्वाभिमान रक्षण. जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावायची नसते. दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार, कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे. इतर देशातही उपाध्याय आहेत, इतर धर्मातही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारमधूनच पगार मिळतो. आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई श्यामने आरंभ केला. आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंतीवाडी निश्चित जेव्हा करतात तेव्हा उभय मंडळात वधूवर मंडपात दक्षिणा वाढतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधूवरांचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्याने चार चार आणे दिले तर वधूपक्षही चार चार आणे देतो. जो हात पुढे करेल त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळ बसलेली असती तर ते शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. अरे आपण नाही हो हात पुढे करायचा वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हापापलेले आहोत. फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपान एजंट सिगारेट वगैरे फुकट वाढतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन उडताना मी पाहिलेले आहेत. श्रीमंतसुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंताची मुलेसुद्धा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्र्याचा व दाशाचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो व मुलामध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीचे आम्ही सर्व मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसलो होतो म्हणून खोड्या करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाक, कोणाला हळू चिमटा घे असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले, मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते. भटजी 12-12 वर्ष मंत्र शिकतात, ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे. मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, कुठले रे पैसे? मी म्हटले, शेवंतीवाड निशियाचे लग्नात मिळाले. आई एकदम ओशाळी, तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो, आपण गरीब म्हणून मुलाचे दक्षिणा आणली का? आपण गरीब झालो म्हणून क्यू येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊन त्या मुलाला म्हणे, वेड्या तू का हात पुढे पुढे करायचा? तू त्या डोंगऱ्याकडचा ना. माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही? त्यांना आमची क्यू आली. जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी यावरून करुणास्पद व दुःखप्रद दुसरी गोष्ट कोणतीच गोष्ट आहे. आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले. ती बोले ना, शून्य दृष्टीने पाहत राहिली. आई घे ना गं पैसे, मी काही चोरून नाही आणले हो. मी काकुळतीने तोंड म्हटले. आई म्हणाली, श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत, आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपले काम नाही. आपण दुसऱ्याला द्यावी. भटजी वेद शिकतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते. ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न आहे. मी म्हटले, आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत, त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात, शेतीभाती आहे हे असले कसले भटजी? आई म्हणाली, तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत, घरी मुले शिकावयास ठेवीत. त्या पांडव प्रतापात नाही का की नळ राजाने ब्राह्मणास खूप धन दिले, ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले. ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत. आपण गृहस्थ, आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा पुढे हात करू नकोस. रोहिदास पानपोईचेही पाणी प्यायला नाही. गृहस्थाने जगास द्यावी, जगापासून घेऊ नये. आईने ते दोन आणि शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो, जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंधे होत असतो. आपण दिनवाने होत असतो, दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दिनवाने जगणे हे पाप आहे, ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे निंदे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासून शिकवण्यात येत असते. आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे निंदेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट ह्युवर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या 13 वर्ष वयाच्या मुलास मंजुरीने काम करावयास पाठवले. धनाढ्य असे अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष ह्युवर होते, परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हुवर साहेबास वाईट वाटले, परंतु ते म्हणाले, माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची माहिती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला.
स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते, परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये. तुका म्हणे घेतो तोही नरका जातो. आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशी पापी. कोणाला? आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दिनवाना असतो व आपण एटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी करून घ्यावे. लाकडे फोडून घ्या, कपडे धुवून घ्या, जमीन खणून घ्या, काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखर त्या माणसाचा उद्धार आहे. उद्योगीनास पोचण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा बुद्धीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम ह्याची महती आज रशियात शिकवण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहाव्यास तो गेला होता. मंजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्यांनी झरण्या, चाकोलेटच्या वड्या, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मंजुराच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे आला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, घ्या, मी प्रेमाने देत आहे. ते मंजूर म्हणाले, स्वतःच्या श्रमाने मिळवावे. दुसऱ्याने दिलेली देणगी घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंदेपणा व परावलंबन याचा उदय व्हावायचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे. तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढी ही विचारक्रांती. ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन, केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा. श्रमात आत्मोद्धार आहे. फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल. तो सुदिन घरी दारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियम झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे खांद्यावर लोळून खाणारा दोघे किडेच. श्रीमंतही दुसऱ्यावरच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्यांच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाज वृक्षावरील बांडगोळे आहेत. उन्हातांना काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेले गुरे फाडणारा ढोर, वाहना बांधणारा चांभार, हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा, विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा, काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे निर्माण करा, तरच जगण्याचा तुम्हाच अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाज वर्धक, समाज रक्षक, समाज पोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची भीतीच लागतात. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला. मिंदेपणा म्हणजे मरण हे शिकवले. दुसऱ्याचे घेऊ नकोस, दुसऱ्यास दे हे शिकवले. मित्रांनो, आपण आत्ता श्यामची आई रात्र 13 स्वाभिमानाने जगणे आणि रक्षण हे ऐकली. तुम्हाला कशी वाटली अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत. धन्यवाद.